आज मला मार्केटमध्ये मस्त अशी ताजी सुरमई मिळाली. मी 1 किलो सुरमई घेऊन आले आणि मला असं वाटलं रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. इथे मी कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, लिंबू, कोकमाचा अगर, लाल तिखट, फिश मसाला, हळद आणि मीठ हे चवीनुसार लावून घेतलेलं आहे. आता मी इथे रवा घेतलेला आहे 1 वाटी, अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्येच मी 1 चमचा कॉर्नफ्लावर टाकलेलं आहे की जेणेकरून मासे छान असे क्रिस्पी होतील. रव्यामध्ये मी फिश मसाला, लाल तिखट, हळद, मीठ टाकलेलं आहे. आता माशांना मी दोन्ही बाजूंनी मस्त असा रवा लावून घेत आहे आणि तव्यावरती भरपूर असं तेल टाकून आपल्याला हे मासे छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता जुना तवा मी वापरलेला आहे. नॉनव्हेजसाठी शक्यतो जुने तवे वापरायचे की जेणेकरून आपली भांडीही खराब होत नाही आणि दोन्ही साईडने आता आपले मासे छान असे क्रिस्पी झालेले आहेत.